तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, मुंबईतला ताज हॉटेल या खरोखरच भूतिया हा काय? थंय असं काय घडलं ज्यामुळे लोकांका वाईट अनुभविले? या सगळा आपण आजच्या व्हिडिओत बघणार असं. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीच ठरवा की खरोखर ताज हॉटेल भूतिया हा की नाही. आणि मित्रांनो, तुमका अजून भूताच्या गोष्टी ऐकूच्या असतील तर आपल्या नवीन चॅनलवर मी कालच ब्रह्म राक्षसाची एक भयंकर गोष्ट टाकलेली असं ती तुम्ही बघू शकतास. जगातला असा एक हॉटेल ज्याच्याकडे सगळेजण आकर्षित झाले आणि काही अवधीतच एकदम नावाजून जाणारं हॉटेल म्हणजेच मुंबईचं ताज हॉटेल. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं स्वप्न असत की आपण एक दिवशी त्या हॉटेलात जाऊन राहायचा. 16 डिसेंबर 1903 साली म्हणजेच गेट ऑफ इंडिया बनण्याच्या 21 वर्षाआधी मुंबईचे टाटा ग्रुपचे फाउंडर जमशेदजी टाटा यांनी या मुंबईमधलं ताज हॉटेल बांधलेने होतं. पण त्यानंतर तर काय घडलं ह्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांका माहिती नसात, त्यामुळे मी तुमका थोडक्यात सांगतय. ही गोष्ट खूप जुनी असा. बरीच लोक असं म्हणायची की हा जा ताज हॉटेल ज्या आर्किटेक्चरने बांधलेला होता त्या माणसान त्याच हॉटेलात फाशी लावून घेतलेली होती. आता त्यामागचं खरा कारण काय ह्या अजून कोणाकच माहिती नाही. पण बरेच जण तर्कवितर्क लावून कारण सांगतात. पण ह्या घटनेनंतर ह्या हॉटेलात बऱ्याच जणांक वाईट अनुभव येऊन गेलेले होते आणि असेच काहीशे 3 अनुभव माझ्या कानावर पडले. आता ते कितपत खरे ह्या काय माका माहिती नाही. पण जेव्हा मी ते ऐकलंय तेव्हा माझ्या अंगावर काटो चिलो. सगळ्यात पहिली जी गोष्ट होती ती त्याच हॉटेलात काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली होती. चला तर मग बघूया ती गोष्ट काय होती. मी त्या हॉटेलमध्ये काम करत होतंय तर ही गोष्ट 1900 शतकातली असा. मी तेव्हा त्या हॉटेलात काउंटरवर कामाक होतोय आणि तरी रात्री 1-1.5 वाजलो होतो. माझी तेव्हा रात्रपाळी चालू होती. तेवढ्यात अचानक माझ्या काउंटरचं फोन वाजलो. तसं मी तो फोन उचललंय तसं माका समोरसून एका माणसाचा आवाज इलो. माका वाचवा, माका वाचवा, माका हे कसं तरी वाटतं, तुम्ही ताबडतोब येवा. एवढा बोलताच तो फोन कट झालो आणि ता सगळं ऐकान मी जरासं घाबरलंय आणि पटकन तपासूक लागलंय की तो फोन नेमको खायच्या खोलीसून इलो असा. कारण त्यांनी तर खोली नंबर सांगूक नाही होतो. तसा माका समजला की तो फोन 4th माळ्यावरच्या खोली नंबर 13 वरसून इलो होतो. जसं माका ह्या समजता तसं मी ताबडतोब त्या खोलीच्या दिशेन जाऊक लागलंय. कारण त्या खोलीत राहणाऱ्या माणसाक माझी खूप गरज होती आणि रात्रीसुद्धा खूप झाली होती. म्हणून मी अजिबात वेळ घालवता त्या खोलीच्या थै येऊन पोचलंय. माका वाटला होता की तो माणूस दार वगैरे उघडून माझी वाट बघीत असत. पण थंय तसा कायत नाही होता. उलटा त्या खोलीचा दार तर बंद होता. मी गेलंय आणि दारावर हात मारूक लागलंय आणि म्हणालंय, सर दार उघडा, मी तुमची काय मदत करू शकतोय काय सर? एवढा बोलान मी दारावर जोरजोरात हात मारूक लागलंय. पण आजसून कसलोच प्रतिसाद येत नाही होतो. तेवढ्यात माका आजसून एका माणसाच्या खोकण्याचा आवाज येलो. तसं मी पटकन म्हणालंय, सर आर यू फाईन? तेव्हा माका स्पष्ट ऐका केला. येस आय एम फाईन. तो आवाज ऐकल्यानंतर मी परत माझ्या काउंटरकडे जाऊक लागलंय. माका कळतच नाही होता की ह्या सगळा काय घडला. पहिलं तर त्या माणसान फोन करून माका बोलवल्यान आणि आता म्हणता मी ठीक असंय. मी असंच विचार करत करत काउंटरवर येऊन पोचलंय आणि जसं मी तिथं येऊन बसतंय तसं मी फोन उचललंय तसं परत त्याच माणसाचा आवाज येलो. सर प्लीज कम फास्ट, सर प्लीज हेल्प सर. एवढा बोलान तो फोन कट झालो. मी परत चेक केलंय तर ह्यावेळेक सुद्धा तो फोन 4th माळ्यावरच्या 13व्या खोलीसून इलो होतो. माका समजतच नाही होता की ह्या सगळं काय घडता. पण माझं काम होता की कोणाक काय मदत हवी असत तर तातडीनं तय जायचा. म्हणून मी पळत परत त्या खोलीच्या बाहेर गेलंय. खोलीचा दार बंदच होता. मी परत वाजवूक लागलंय पण ह्यावेळेक माका काहीच प्रतिसाद दिलो नाही. पण माका जाणवत तर होता की कोणतरी हातमध्ये चलता. माका समजला की नक्कीच काहीतरी गडबडा. माका ताबडतोब
ही खोली उघडून बघूचित लागतली म्हणून मी पटकन माझ्या काउंटरकडे धावत गेलोय आणि त्या खोलीची चावी घेऊन परत पळत पळत त्या खोलीत दिलंय आणि अजिबात वेळ न घालवता मी त्या मास्टर किंती रूम खोललंय. जसं मी दार उघडून आतमध्ये जातोय आणि समोरचं जा काय दृश्य बघतंय त्या दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या खोलीत कोणच नाही होता. मी अक्षरशः खोलीचं कोपऱ्यान कोपरं शोधलंय पण माका कोणच सापडलं नाही आणि ती खोली ती एकदम नीटनेटकी लावलेली होती म्हणजे त्या खोलीचं कोणी वापर केल्यासारखं अजिबात वाटत नाही होतो. माका तेव्हा तर कायच सुधरत नाही होता की हा सगळा काय हा. मी परत खोली लावलंय आणि पळत पळत काउंटरवर गेलंय आणि थंय जाऊन मी कॅटलॉग बघितलंय आणि जे जे एंट्री केलेले होते ते तपासूक लागलंय आणि तेव्हा माका थंय जा काय दिसला ता ऐकन तुम्ही सुद्धा आदरून जाशाल कारण रूम नंबर 13 रिकामी होतो थंय कोणच रवा केला नाही होता. आता तुम्ही सांगा ज्या खोलीत कोणच रवा केला नाही मग त्या खोलीसून माका फोन कसो काय इलो आणि ते माका आवाज कसे काय ऐका केले ह्या प्रश्नाचं उत्तर माका पुढे कधीच गावलं नाही. मी शोधूचं खूप प्रयत्न केलंय पण मित्रांनो ह्यो प्रकार मी तर इतकी वर्ष काम करतोय पण एकदाच माझ्यासोबत घडलो. आता त्या दिवशी थंय काय घडला ह्या माका नाही माहिती की तो दिवसच खराब होतो ह्या माका नाही माहिती पण ह्यो सगळो प्रकार मी थंय अनुभवलंय. तर मित्रांनो ह्यो होतो पहिलो अनुभव जो ऐकन तुमच्या अंगावर काटू नक्की चिलो असात. चला तर मग वळया आता आपण दुसऱ्या अनुभवाकडे पण त्याआधी लाईक करूक नसाल तर नक्की लाईक करा आणि मगच पुढे यावा. ह्यो अनुभव त्याच हॉटेलात रवा केलेल्या एका माणसासोबत घडलो होतो. रात्रीची वेळ होती तो आपल्या खोलीतच झोपलो होतो पण तिका असं जाणवूक लागला की आपल्या खोलीच्या बाहेर कोणतरी फिरता कोणतरी घुटमाळता. तिने सहज आपल्या घड्याळाकडे बघितल्यान तर रात्रीचे 2:30 वाजले होते. 2:30 वाजता कोण असो व्यक्ती बाहेर फिरता तिका ता जरा विचित्र वाटला पण तिने पहिल्यांदा त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यान आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो काहीतरी बाहेर गेलो होतो आणि जेव्हा तो रात्री हॉटेलात येलो तेव्हा तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. तरी जास्त नाही 11 वाजले होते. आंघोळ करता करता तिका एक आवाज येलो कुणीतरी त्याच्या खोलीचा दार उघडलेला होता. तो शॉवरखाली नाहीत होतो त्यामुळे त्याने तो आवाज ऐकल्यावर शॉवर बंद केल्यान आणि बाहेरचं कानोसं घेऊक लागलो. तिका समजत नाही होता की त्याच्या खोलीचा दार उघडला कसा. तिने तर ता नीट लावून घेतलेला होता. बघता बघता तिका बाहेरसून आवाज येऊक लागले कोणतरी चालता कोणतरी वस्तू अकडेच्या तकडे इसकता. तिने घड्याळ्यात बघितल्यान तर 11:30 वय दिले होते. तसं तो मनाक लागलो एवढ्या रात्रीचे हॉटेलातले साफसफाई करणारे कर्मचारी कसे काय खोलीत येऊक शकतात म्हणजे ह्या सगळा काम तर सकाळी करूचा असता. तिका पहिल्यांदा वाटला की कोणतरी कर्मचारी चिलो असात पण तरीसुद्धा माणूस यो घाबरतात म्हणून तोसुद्धा जरा घाबरलो होतो आणि बाहेर जा कोण होता तर अक्षरशः सगळा सामान हिसकून टाकत होता त्यामुळे यो घाबरलो. एका वाटलं चोर वगैरे तर नाही नाही इलो आता करूचा काय ह्याच तिका समजत नाही होता. बरोच वेळ तो आवाज येत होतो मग शेवटी कंटाळान हिने हिंमत गोळा केल्यान आणि पटकन दार उघडल्यान. जसं तो बाथरूमचं दार उघडता आणि समोर बघता तर समोर कोणत नाही होता आणि सगळा सामान अगदी जशाक तसा होता आणि त्याच्या खोलीचं दार सुद्धा बंद होता. तो चांगलंच घामान भिजलो कारण अक्षरशः 10-15 मिनिटं तो आवाज सतत त्याच्या कानावर पडत होतो. त्याला स्पष्ट जाणवत होता की त्याच्या खोलीत कोणतरी इला सगळा सामान इसाकता पण बाहेर इल्यावर मात्र तसा कायच दृश्य त्याला दिसला नाही. त्या सगळ्या प्रकारानंतर तो खूपच घाबरलो आणि जशी सकाळ झाली तसं तो ताबडतोब खाली काउंटरवर इलो आणि थंच्या लोकांक विचारूक लागलो की रात्री तुम्ही खायचो कर्मचारी पाठवला होतास काय. त्यावर तिका जा काय उत्तर मिळाला ता ऐकन त्याची बोबडीच वळली. ते म्हणाले सर आम्ही रात्री कर्मचाऱ्यांका कधीच गेस्टच्या खोलीत पाठवित नाही आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्याकडे कधीच चावी नसता ती फक्त आमच्याकडेच असता आणि ती आम्ही कोणाकच देत नाही आणि जरी खायचो कर्मचारी इलो तरी तो दारच वाजवतलो आणि जोपर्यंत तुम्ही दार उघडत नाही तोपर्यंत तो आतमध्ये येऊ शकत नाही. तर असं काहीच होतो आपलं दुसरं अनुभव. आता तुम्ही सांगा जर खायचो कर्मचारी आतमध्ये इलो नाही मग त्या रात्री त्या माणसाच्या खोलीत इला कोण. तर यो होतो आपलं दुसरं अनुभव. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या अनुभवाकडे.
आणि ह्यो सुद्धा खूपच भयंकर असा. तीन मित्र जे ह्या हॉटेलात रवा केले होते आणि यांच्यासोबत एक भयंकर प्रकार घडलो. तर झाला असा की हे तिघेजण एका खोलीतच रवत होते आणि रात्री जेवण वगैरे ते झोपले आणि रात्री 11:30 दरम्यान त्यांच्या कानावर एक आवाज पडलो. तो आवाज ऐकून तिघवले गडबडून जागे झाले. तसं त्याच्यातलो एक जण म्हणालो, अरे यो फोन कसं काय वाजलो? कारण हॉटेलच्या खोलींमध्ये जे फोन असतात त्या फोनने फक्त आपण फोन करू शकतो, इतर खयचेच फोन तर येत नाही. आणि तो फोन तर रात्री 11:30 नंतर इलो होतो, त्यामुळे ते तिघजण जरा घाबरले आणि कोणातच हिंमत होत नाही होती की तो फोन उचलून बघूया की तो फोन नेमकं कोणाचो असा. पण तो फोन बरोच वेळ वाजत होतो, त्यामुळे मग एका हिंमत केल्यान आणि फोन उचलल्यान तसं ते आवाज इलो, हॅलो सर, मी काउंटरवरून बोलतोय, तुमच्या रूमचे पैसे अजून दिलेले नाही आहेत, त्यामुळे ताबडतोब खाली या आणि पैसे पे करून जा. त्या माणसाची ती वाक्य ऐकून तो मुलगो म्हणाक लागलो, हे काय बोलताय तुम्ही, आम्ही तर सगळे पैसे आधीच दिले होते आणि मगच आम्हाला रूमची चावी मिळाली होती. तसं तो माणूस म्हणालो, ते काय मला माहिती नाही, इथे काही एंट्री दिसत नाहीये, तुम्ही ताबडतोब खाली या, मी वाट बघतोय. तो माणूस जरा रागातच बोललो होतो आणि त्या माणसाचं तर बोलणं ऐकून ह्या मुलाक सुद्धा राग गेलो. एक तर तो त्यांच्या हॉटेलात रवा केलो होतो आणि तो हॉटेलचं कर्मचारी एवढं रागान त्याच्याशी बोलत होतो, म्हणून मग हे मुलगो रागान म्हणालो, मी काय आता खाली येणार नाही, रात्र खूप झाली आहे, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही रूममध्ये या. एवढा बोलान त्यांनी रागारागान फोन ठेवून दिल्यान आणि तो बाकीच्या दोघांक म्हणाक लागलो, अरे हॉटेलवाले खुळावले आहेत काय, पैसे दिलं तरी नाही म्हणतात आणि एवढ्या रात्री असं आमका खाली बोलवतात, हेंका काय शिस्त वगैरे हा की नाही? तसे बाकीजण म्हणाले, अरे जाऊन दे रे, तू झोप मरान देते का, उद्या सकाळी काय तर बघूया. असा म्हणान ते तिघवले झोपले. पण मित्रांनो, तुमका खोटा वाटत, त्यानंतर 4-5 वेळा त्यांचा तो फोन वाजलो, पण ह्या तिघांपैकी कोणीच तो फोन उचलूक नाही. कारण त्यांना माहिती होता की त्या काउंटरवाल्याचाच फोन हा. ते आपले म्हणाले की एवढीच जर गरज असत तर स्वतः वर येऊन दे, आमका काय पडला. मग जेव्हा सकाळ झाली तेव्हा ते त्या काउंटरवर गेले आणि भांडाकत लागले की एवढ्या रात्री कोण असं पैशांसाठी फोन करत राहता आणि पैसे आम्ही आधीच दिलं होतं, नाही दिलंस म्हणून काय सांगतास. आणि त्यावर त्यांना काउंटरवरनं जा काय उत्तर मिळाला त्या उत्तर ऐकून त्या तिघांच्या पायाखालची जमीन सरकली. ते काउंटरवाले म्हणाले, सर तुमचं काहीतरी गैरसमज झालं, आम्ही काय फोन नाही केलं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतं, खोलीत जे फोन ठेवलेले असत त्या फोनवरनं फक्त तुम्ही आमका फोन करू शकतास, आम्ही तुमका करू शकत नाही. आणि एवढ्या रात्री आम्ही कधीच कस्टमरका त्रास देऊक जायत नाही, कारण तर आमच्या नियमात बसत नाही. ह्या सगळं ऐकून ते तिघवले चांगले चक्रावून गेले. मग ते त्यांना विचारूक लागले, मग काल रात्री इतक्या वेळा फोन आमका केल्यान कोणी आणि आम्ही बोललो कोणाबरोबर? पण ह्याचं उत्तर त्या हॉटेलवाल्यांकडे कोणाकडेच नाही होता. आणि ह्या सगळा काय घडला ताव त्यांना समाधला नाही. त्यांनी ह्या घटनेनंतर CCTV बघितल्याने, कॉल रेकॉर्ड चेक केल्याने, पण थंय असा काहीच आढळला नाही. मग ह्या सगळा कसा घडला ह्याचं उलगडू काय कधी झालं नाही. मंडाळे, आज पुरता एवढाच. तुमका हे तीन अनुभव कसे वाटले ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी अनुभव आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणि अजूनव या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.